नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रसकरांना दुर्गोत्सव सुद्धा साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार। शासनाचे परिपत्रक जाहीर, स्थापना विसर्जन मिरवणूक नाहीच, नो गरबा नो दांडिया। 17 ऑक्टोबर पासून सुरू होणारा नवरात्रोत्सवाचे शासनाने परिपत्रक प्रसिद्ध केले असून गणेशोत्सवाप्रमाणे दुर्गोत्सव सुद्धा साध्या घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सार्वजनिक उत्सव करणारे अनेक मंडळे आहेत ज्यांचे मंडप रस्त्याला लागून असतात, अशा मंडळांना मंडप टाकता येणार नाही। तर मूर्तीची उंची केवळ 4 फूट ठेवण्याचे परिपत्रकामध्ये नमूद आहे। दुर्गादेवीच्या आरतीला सार्वजनिक मंडळाच्या मंडपासमोर अलोट गर्दी दरवर्षी पाहायला मिळत असते। यावर्षी मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरतीच्या गर्दीवर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागणार आहे असून मंडळाच्या चालणारा रात्रकालीन गरबा व दांडियाच्या आनंदाला दुर्गा भक्तांना मुकावे लागणार आहे। तर स्थापना व विसर्जन मिरवणुकावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवरात्रोत्सव व दसरा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते। त्यानंतर दिनांक 29 सप्टेंबर रोजी शासनाचे परिपत्रक प्रसिद्धीस आले। दिग्रस शहरामध्ये नोंदणी व परवानगी घेणारे 28 दुर्गा मंडळ आहे, तर ग्रामीण भागामध्ये 63 मंडळ आहे। दिग्रस शहरामध्ये क्रमांक 2 जिल्ह्यामध्ये उत्सव होतो। स्थापना, आरती, सामाजिक प्रबोधन व धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल तसेच प्रत्येक मंडळासमोर होणारा गरबा व दांडिया हे खास आकर्षण दुर्गा मंडळासमोर पाहायला मिळतात। तर आकर्षक व उंच मूर्ती सुद्धा असतात। तर दिग्रस शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असणारे रेणुकादेवी भवानी माता मंदिर येथे पहाटेपासूनच दर्शनाकरिता भाविक चिक्कार गर्दी करीत असतात। परंतु यावर्षीला साध्या व घरगुती स्वरूपात उत्सव करण्याचे परिपत्रक आल्याने व नागरिकांना सुद्धा कोरोनाची गंभीरता माहीत असल्याने यावर्षीचा उत्सव अगदी साधेपणानेच होणार असे दिसून येत आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये क्रमांक 2 दुर्गोत्सव म्हणून दिग्रसच्या उत्सवाकडे पाहिल्या जाते। परंतु कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सार्वजनिक मंडळांनी सुद्धा दखल घेतली आहे। शहरातील काही मंडळांनी यावर्षी दुर्गोत्सव साजरा न करण्याचे सुद्धा ठरविले, तर अनेक मंडळांनी 4 फुटी मूर्तीची आधीच ऑर्डर दिल्याने गणेशोत्सवाप्रमाणे दुर्गा मंडळे सुद्धा शासनाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।